नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल महाजन सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अभिनव गुरुजी। मित्रांनो, आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक हे अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण बघा प्रॉब्लेम सेट नंबर 36, 37 नंतर डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय हे सगळं मी शिकवलेलं आहे, त्याचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत आणि त्याची लिंक मी कुठे दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले। विद्यार्थी मित्रांनो, ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा। आणि आज आपण अभ्यासणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 38। बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता अभ्यासणार आहोत आपण? प्रॉब्लेम सेट नंबर 38 अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी बघा, अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की प्रॉब्लेम सेट नंबर 38 अभ्यासण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि बेल आयकॉनला टच करून ऑलवर सुद्धा क्लिक करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट नंबर 38 तो कोणता आहे? रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट। बघा, इथं काही नंबर्स दिलेले असतील, त्याचे आपल्याला काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे। त्याचे डिजिट कोणकोणते आहेत ते, त्याची प्लेस, त्याची जागा कोणती आहे आणि प्लेस व्हॅल्यू, त्याचं स्थान कोणतं आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू काय, स्थानिक किंमत कोणती आहे ती आपल्याला द्यायचं आहे। मग सगळ्यात प्रथम जो नंबर आहे तो कोणता आहे, ते एक्झाम्पल कोणतं आहे, 6.13 असं आहे। आता हे वाचायचं लिहायचं कसं, तर 6.13 अशा पद्धतीने हे रीडिंग करायचं, ओके 6.13, ओके अशा पद्धतीने। डिजिट कोणकोणते आहेत, 6 आहे, 1 आहे आणि 3 आहे, ओके 3 डिजिट आहे, 6, 1 अँड 3। आता यांची जी प्लेस आहे, जागा कोणती आहे, कोणकोणती आहे ते आपल्याला लिहायचं आहे। बघा, हा आहे फक्त ओनली 1 आहे, त्यानंतर पॉईंट आहे आणि 1 आणि 3 आहे, म्हणजे याला रीडिंग कसं करायचं आहे, याची प्लेस, याची जागा कोणती आहे ते आपल्याला, स्थान कोणतं आहे ते आपल्याला, त्याचं याचं स्थान कोणतं आहे तर युनिट्स आहे। कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो, युनिट्स, युनिट्स आहे, एकक स्थान, एकक, दशक, शतक या पद्धतीने युनिट्स, टेन्स, हंड्रेड हे आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीने हे कोणतं आहे, युनिट्स आहे। आता बघा, पॉईंट नंतर 1 आहे, मग तो कोणता आहे, तर तो आहे टेन्स, टेन्स, TENTHS, याची स्पेलिंग कोणती विद्यार्थी मित्रांनो, TENTHS, टेन्स, याला अशा पद्धतीने वाचायचं आहे। नंतर थर्ड, 6.13 आहे, इथं 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, मग त्याची प्लेस कोणती आहे, त्याला काय म्हणणार आपण, त्याला म्हणणार हंड्रेड्स, काय म्हणणार, हंड्रेड्स, एच एस, शेवटी काय लावायचं आहे, हंड्रेड्स, एच यू एन, त्याची त्याची स्पेलिंग कोणती आहे, तर HUNDRE DTHS। बघा, DTHS, हंड्रेड्स त्याला असं आपण म्हणतो। आता याची जी प्लेस व्हॅल्यू कोणकोणती आहे, 6 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर ओनली 6, ओके नंतर 1 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर 0.1। बघा, इथे आपल्याला पाहायला मिळतंय 0.1, बघा इथं 6 आहे, पॉईंट नंतर 6.1 आहे, म्हणून इकडे काय ना, 0.1। आता 6.13 आहे, म्हणजे इथं 100 या 3 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार, 0.03। अशा पद्धतीने हे आपलं पहिलं एक्झाम्पल इथं संपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता आपण दुसरं बघणार आहोत, बघा दुसरं कोणतं आहे, तर 48.84 लिहून घेऊया, त्याचे रीडिंग कसं करायचं आहे, 48.84 48.84। बघा, आता इथं डिजिट कोण किती आहेत, हाऊ मेनी डिजिट, 4 डिजिट, 48.84 अशा पद्धतीने किती डिजिट, 1, 2, 3, 4 डिजिट आहेत। आता बघा, त्याची प्लेस कोणकोणती आहेत ते आपल्याला लिहायचं आहे,
पुढची प्लेस जी आहे ती काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती आहे टेन्स। नंतर एट ची प्लेस काय आहे तर ती आहे युनिट्स। नंतर पॉइंट नंतर एट आहे म्हणजे त्याला काय आपण रीड करणार, तर रीड करणार टेन्स। आणि नंतर फोर आहे त्याची प्लेस काय मग हंड्रेड। बघा हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता याची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर बघा फोरची प्लेस व्हॅल्यू ही फक्त फोरची जी प्लेस व्हॅल्यू आहे बघा पॉइंट नंतर बघा फोर एट पॉइंट एट फोर आहे म्हणजेच प्लेस व्हॅल्यू किती आहे टेन्स म्हणजे किती 40। ओके फोर नंतर झिरो येणार आहे। नंतर एटची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर नक्कीच सर ओनली एट। ओके नंतर या पॉइंट नंतर एट आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार विद्यार्थी मित्रांनो 0.8। नंतर बघा या शेवटच्या फोरची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 0. नक्कीच बरोबर 0.04। अशा पद्धतीने हे आपलं सेकंड एक्झाम्पल सुद्धा इथं संपलेलं आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो थर्ड एक्झाम्पल बघूया। थर्ड एक्झाम्पलमध्ये कोणतं उदाहरण आहे 72.05 आहे ते कसं रीडिंग करायचं 72.05। ओके लिहायचं डिजिट कोणकोणते आहेत 7205 1 2 3 4 डिजिट आहेत इथं सुद्धा। मग हे याचं प्लेस कोणकोणते आहे नक्की सर इथं 7.05 आहे 7 नंतर 2 आहे नंतर पॉइंट आहे 0.5 म्हणजे 7 काय येणार नक्कीच सर मागच्या उदाहरणाप्रमाणे टेन्स। नंतर पॉइंट नंतर 2 आहे म्हणजे त्याची जागा कोणती येणार त्याला प्लेस कोणती आहे ती युनिट। बघा पॉइंट नंतर 0 आहे त्याला काय म्हणणार आपण मग टेन्स। आणि नंतर काय विद्यार्थी मित्रांनो 5 आहे ओके हा 5 थोडा खाली लिहितो त्याला आपण रेड करणार हंड्रेड्स TTHS हंड्रेड्स। आता याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे की कोणकोणती आहे नक्की सर 7 प्लेस व्हॅल्यू 7 नंतर 2 आहे म्हणजेच काय इकडे काय येणार 70 त्याची प्लेस व्हॅल्यू किती 70। नंतर बघा ओनली 2 ओके पॉइंट नंतर 2 आहे म्हणजे ओनली 2 येईल। नंतर बघा 0 या 0 प्लेस व्हॅल्यू काय आहे तर बघा 0 हा बघा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे 0 हा पॉइंट नंतर आलेला आहे म्हणजेच काय लिहायचं 0.0। ओके नंतर 5 ची काय 0.05 अशा पद्धतीने याची प्लेस व्हॅल्यू येणार आहे। बघा हे 3 एक्झाम्पल मी तर तुम्हाला सोडून दिलेले आहेत। नंतर बघा शेवटचं उदाहरण घेऊया फोर्थ एक्झाम्पल मावेल का ते मावून जाणार काय हरकत नाही। फोर्थ एक्झाम्पल काय आहे 3.4 ओके 3.4 THRE 3.4 ओके डिजिट किती आहेत हाऊ मेनी डिजिट 3 and 4 ओनली 2 डिजिट आहे। आता बघा युनिट्स अँड टेन्स बघा 3.4 आहे म्हणजे हा काय येईल युनिट्स आणि हा पॉइंट नंतर 4 आहे ओनली 1 डिजिट ओके त्याला काय लिहिणार मग आपण टेन्स असं म्हणणार TENTHS। आता याची प्लेस व्हॅल्यू काय आहे सर आम्हाला माहिती आहे ओनली 3 and 0.4 तर याची प्लेस व्हॅल्यू ही येणार आहे। अशा पद्धतीने हे किती एक्झाम्पल झाले आपले इकडे 4 एक्झाम्पल झालेले आहेत। आता बघा जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ नंतर फिफ्थ एक्झाम्पल ते आपण इथं घेऊया ओके हे आपण पुसून घेऊया।
विद्यार्थी मित्रांनो बघा इथे आपण आता किती कितवे एग्जांपल घेणार आहोत फिफ्थ एग्जांपल घेणार आहोत ओके फिफ्थ एग्जांपल मध्ये बघा आपल्याला काय कोणता एग्जांपल आहे ते तर 0.59 आहे ओके 0.59 रीडिंग कसं करायचं झेड ई आर 0.59 ओके डिजिट किती हाउ मेनी डिजिट 0 आहे 5 आहे आणि ओनली 9 आहे आता यांची जी प्लेस आहे ती कोणकोणती आहे तर युनिट्स आहे बघा युनिट पण आहे युनिट्स आहे नंतर 0 नंतर पॉइंट नंतर काय विद्यार्थी मित्रांनो 5 आहे म्हणजे काय तर टेन्स आणि 9 आहे त्यामुळे 0 नंतर पॉइंट नंतर 5 नंतर काय विद्यार्थी मित्रांनो 9 आहे आणि त्याची जी प्लेस जी आहे ती कोणती आहे तर 100s आहे 100s आहे आता याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती कोणती आहे नक्कीच तर 0 ची बघा 0 ची ओनली 0 आहे पॉइंट अगोदर 0 आहे म्हणून ओनली 0 येणार आहे नंतर बघा 0 नंतर पॉइंट 0.5 नंतर 0.59 आहे तर बघा इथं 0.5 आहे नंतर 9 आहे म्हणून की इकडे काय येणार 0.09 अशा पद्धतीने हे येणार आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम सेट नंबर 38 इथं संपलेला आहे हा तुम्हाला नक्कीच समजलेला असेल विद्यार्थी मित्रांनो आपले हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कुठले स्किप करायचं नाही आणि याची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र